गोकुळ कळंकर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी सदिच्छा मंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या सोबत पारनेर तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी सदिच्छा मंडळाचे राजीनामे दिले होते. मात्र त्यानंतर पुढील वाटचाल काय याकडे शिक्षक नेत्यांचे व जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी अहमदनगर येथे बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळांमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे. शिक्षक बँकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे कळंकर यांनी गुरुमाऊलीमध्ये केलेल्या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अहमदनगरची शिक्षक बँक ही राज्यात प्रसिद्ध आहे. तिच्या प्रसिद्धीचे कारण म्हणजे येथे होणारा गोंधळ हाणामाऱ्या हे आहे. आता लवकरच या शिक्षक बँकेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे सर्व संघटना निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत. नुकतेच शिक्षक नेते आणि पूर्वी सदिच्छा मंडळात असणारे गोकुळ कळंकर यांनी गुरुमाऊलीमध्ये प्रवेश केला आहे. शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या गुरुमाऊली मंडळाच्या सभेत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस अप्पासाहेब कुल हे होते. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब तांबे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, शिक्षक बँकेचे चेअरमन राजू रहाणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, विठ्ठल खुंदे, संदीप मोटे, पीडी सोनवणे, राजू साळवे, मोहनराव पागिरे, शकील बागवान आदींच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आबासाहेब दळवी, साहेबराव अनाप, अजय सोनवणे, गौतम साळवे, मीनाक्षी अवचरे, राजू साळवे, सलीम खान पठाण आदींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक संघाचे राज्याचे माजी आमदार शिवाजीराव पाटील गटांमध्ये अनेक वर्ष काम करत असलेले गोकुळ कळंकर यांनी सप्टेंबरमध्ये अहमदनगर जिल्हा संघ व जिल्हा सदिच्छा मंडळातील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पारनेर तालुक्यातील त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या शिक्षक संघ सदिच्छा मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे शिक्षक संघ सदिच्छा मंडळात मोठी फूट पडली होती. त्यानंतर कळंकर यांच्यासह समर्थक कोणाबरोबर जातात याबाबत पारनेर तालुक्याबरोबरच जिल्ह्याला उत्सुकता लागली होती. त्यानुसार त्यांनी गुरुमाऊली मंडळामध्ये केलेला प्रवेश हा महत्वाचा मानला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.